जब तुम्हाला प्रॉडक्टिव काम करायचं आहे, इफ यू वॉन्ट टू डू प्रॉडक्टिव वर्क, तर पहिले तुमचा ऑब्जेक्ट तयार करा आणि अकॉर्डिंग टू युअर ऑब्जेक्ट तुमच्या कामाला प्रायोरिटी द्या. कोणतं काम पहिले करा, गिव्ह द प्रायोरिटी टू युअर वर्क. तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुमचे मित्र मैत्रिणी, तुमचे नातलग, तुमचे भाऊ बहीण पण डिस्टर्ब करते, इकडे चाल तिकडे चाल, लग्नाला चाल, बर्थडेला चाल, त्यांना नो म्हणणं शिका. जे काम तुमच्या ऑब्जेक्टला अनुसरून नाही आहे त्यांना नाही म्हणणं शिका. दुसरा मुद्दा, कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन इम्पॉर्टंट गोल. जर तुम्हाला मेरिट घ्यायचं आहे तर तुम्हाला 10 घंटे 6 घंटे अभ्यासक्रम आवश्यक आहे, तर ओनली कीप युअर कॉन्सन्ट्रेशन ऑन युअर पर्टिक्युलर गोल. तुम्हाला खूप पैसा कमवायचा आहे, बिझनेस करायचा आहे, तर कॉन्सन्ट्रेट करा कि मी कोणता बिझनेस येणारा का एस्टॅब्लिश करू शकतो आणि किती माझं फोकसचा काम असलं पाहिजे, बरोबर. आणि प्रत्येक कामावर रिअल ऍक्शन घ्या, दिखावा खातर ऍक्शन ऑन, रिअल ऍक्शन घ्या. टेक रिअल ऍक्शन ऑन युअर वर्क, बरोबर आहे. आता विजेवर कोणते आहे माहित आहे का, कोणत्याही कामाला प्रायोरिटी द्यावी. म्हणजे हे काम मी मला करणं आवश्यक आहे, ते करणं आवश्यक आहे, लग्नाला जाणे आवश्यक आहे, बर्थडे करणे आवश्यक आहे, पेपर देणे आवश्यक आहे, मित्राला भेटणे आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक कामाला महत्व देतो तसं नाही, कोणत्याही एका कामाला महत्व द्या जे काम तुमचं नाही घडू शकत, बरोबर. दुसरा मुद्दा, लोकांना प्रत्येकाला यश म्हणणे, मी येतो, मी करतो, मी करून जाते, मी महत्व प्रयत्न करतो, मी तुझ्यासोबत चालतो, त्यालाही हो म्हणणे, मन दुखते म्हणून हो म्हणणे, मित्रा म्हणून हो म्हणणे, जवळदार म्हणून हो म्हणणे, नाटकार म्हणून हो म्हणणे, हे यश यश म्हणणे सोडा. डायरेक्ट क्लिअरली नो म्हणा. जर तुमच्या कामाचं काम नसेल तर डायरेक्ट क्लिअर नो म्हणा. आणि डोंट बी मल्टीटास्कर. एका वेळेस 10 काम नको. काही लोक टीव्हीही पाहते, अभ्यासही करते. मला सांगा, एक तर टीव्ही पाहणं होईल किंवा अभ्यास करणं, दोन्ही काम होईल का त्या वेळेस? मग एका वेळेस एकच काम करा आणि परफेक्ट करा, बरोबर. आणि जर तुम्हाला तुमचं काम करताना प्रॉब्लेम गेला तर कोणाला तरी ऍडवाइस द्या, पण वारंवार 10 वेळा ऍडवाइस घेत बसू नका. 10 वेळा ऍडवाइस घेतल्यामुळे वेळ वाया जातो. डोंट टेक ऍडवाइस टाइम टू टाइम. एक वेळच ज्याचं ऑब्जेक्ट क्लिअर झालं त्याला 100 वेळा ऍडवाइसची गरज नाही पडत. ऍडवाइसची गरज 100 वेळा कोणाला पडते, जो कन्फ्युज राहतो त्याचा ऑब्जेक्ट 100% क्लिअर राहते. तुम्हाला माहित आहे मेरिट काय असेल, तुम्ही पाहिजे केला, तुम्हाला मेरिट काय करता, अभ्यास कसा करता हे माहित आहे, पुस्तक ही माहित आहे, टेक्निक माहित आहे. मग 10 वेळा रामाचं श्यामाचं तिमाचं ऍडवाइस देत बसू नका. चित्त उद्योग काम करा, कारण लोक 10 रंगाचं सांगते. जो आपल्या उद्दिष्टावर कन्फर्म आहे त्याला 100 वेळा ऍडवाइस देण्याची गरज नाही पडत, कारण वेळ वाया जातो. कळलं तुम्हाला? तर प्रॉडक्टिव्ह वर्क करणं आवश्यक आहे. आणि व्हॉट इज द बेनिफिट ऑफ प्रॉडक्टिव्ह वर्क? जे काम तुम्ही प्रॉडक्टिव्हली करता ते फायदे काय पहा. प्रॉडक्टिव्ह वर्क केल्यामुळे तुमच्यामध्ये एन्थुसिएझम मेंटेन राहते, तुम्ही एक्साइटेड राहता, तुम्ही ऍक्टिव्ह राहता, तुमच्यामधला स्ट्रेस कमी होते, कारण तुम्ही असं काम करताय जे काम कोणीच करत नाही. ते काम प्रॉडक्टिव्ह आहे, ते काम क्रिएटिव्ह आहे, ते काम किती लोकांना फायदा देणार आहे, त्या कामामुळे तुमची खूप मोठी वाहवा प्रशंसा होणार आहे, त्या कामामुळे समाजामध्ये आदर्श स्थापन होणार आहे, त्या कामामुळे 1000 लोकांना प्रेरणा मिळणार, त्यामुळे तुम्हाला आनंद तयार होतो तुमच्या अंगात, तुमचा आत्मसन्मान वाढतो. पहा, बीजी वर्क केल्यानं काय होते, आपण खूप बिल दाखवतो, आपण खूप बॉडी लँग्वेज असते, आपले हावभाव दाखवतो, रिझल्ट काही शून्य असते, जीवनामध्ये काही फरक नाही पडत, आनंद वाढण्याचं दुःख वाढत. प्रॉडक्टिव्ह वर्क केल्यामुळे काय होते, काहीतरी आपण अचीव केलं बा असं जनतेला दिसते, आपल्या पॅरेंटला दिसते, आपल्या शाळेला दिसते, आपल्या मित्र परिवाराला दिसते, तर त्यामुळे काय होते, आपला आत्मसन्मान वाढते की नाही. दुसरा, तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स येते, तुमच्या चेहऱ्यावर नाही काही हॅपीनेस येते, तुम्ही फ्रेश फील करता, तुमच्यामधला कॉन्फिडन्स वाढते, तुमच्यामध्ये नवीन अपडेट तयार होते आणि तुम्ही तुमच्या गोलपर्यंत पोहोचता, हे म्हणतात तुम्हाला. आता हे सर्व डिस्कस करत असताना याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहे का जे आपला टाइम वेस्टर आहे, जे आपला टाइम खाते, आपला टाइम किल करते. आपण शेवटी डिस्कस करतो टाइम मॅनेजमेंट आणि जीवनामध्ये तुम्हाला मी अगोदर एक्सप्लेन केलं की ज्या लोकांनी जीवनात खूप मोठं यश प्राप्त केलं आहे त्या लोकांनी फक्त वेळेला
स्वतःला स्वतःच्या कामाला मॅनेज केला, कारण कमी वेळात जास्त काम करण्याकरता त्या गोष्टी करावं लागतील ज्या आम्ही डिस्कस केल्या काही वेळापूर्वी. आता तुम्हाला हे गोष्ट शिकावं लागेल की सर टाइम वेस्ट करणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत आम्हाला सांगा, म्हणजे आमचं लक्ष बरोबर केंद्रित आहे. बरेचसे लोक आजच्या काळात टाइम वेस्ट करते नेटवर्क इंटरनेट पाहत राहते, त्याच्यामध्ये तुमच्या उद्दिष्टाने अनुसरून काहीच नसते. पहा, पहिला मुद्दा टाइम कोण प्रॉपरली वापरते याचं उद्दिष्ट क्लिअर आहे. तू ह्याचं क्लिअर हो, जिसका इसका अपना खुद का कोई उद्दिष्ट नहीं होता वो हमेशा दूसरों के उद्दिष्ट में काम आता है, वो एक नौकर बन के रह जाता है. ज्यादा स्वतः का उद्दिष्ट असते होस नाही का त्याला कळते की मी एक्झॅक्टली कोटी वेळ घालवला पाहिजे. जर तुमचं तुम्हाला काहीतरी चॅप्टर शोधायचा आहे, तुम्हाला काहीतरी अँटर शोधायचा आहे, तुम्ही इंटरनेट पाहिलं गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही इंटरनेटवर जाऊन नेटवर जाऊन टाइमपास करताय, इकडले फोटो पाहताय तिकडले फोटो पाहताय, याला लाईक करताय याला डिसलाईक करताय, टाइमपास कमेंट येत आहे, तुमचा वेळ आला ते सोडा. दुसरा मुद्दा, काही काही लोक कॉन्स्टंटली चेकिंग सोशल मीडिया, काही लोक तिथं सोशल मीडिया चेक करतात, कोणाचं काय घडलं, कोणाचा वाढदिवस आहे, कोण मलाच लावला, कोणाला कॉन्ग्रॅच्युलेशन द्यायचं आहे. मी सांगत आहे ह्या गोष्टी मी करतो, पण सांगत आहे चुकी करत आहोत म्हणून मी मान धरून नाही राहत. हे माझ्या ड्रॉबॅक्स मी काढलेले आहे, तुम्हाला सांगत आहोत बरोबर आहे. मग व्हाईल वर्किंग यू पिक अप युअर फोन, मग काही काम करताना फोन तीन वेळा उचलणे बरोबर आहे, तीन वेळा अपडेट फोटो टाकणे, मग अपडेट केलेल्या फोटोला किती लाईक्स आले किती डिसलाईक आले वारंवार चेक करणे, करतो ना आपण बरोबर आहे, कमेंट किती आले ते चेक करणे, मग कोण कशी कमेंट दिली ते पाहणे, गेला वेळ, हे सर्व आपले काय टाइम वेस्टर आहे. तिसऱ्या नंबरचा टाइम वेस्टर काय, टेक्स्ट मेसेज चेक करणे, व्हॉट्सअप चेक करणे, ईमेल चेक करणे, डायव्या चेक करणे, ईमेल टेक्स्ट मेसेज व्हॉट्सअप चेक करण्याकरता स्पेशल दिवसभरातून 15 मिनिट पाहिजे. शेवटचे अर्थ जेव्हा आपण थकतो खूप रात्रीची वेळ येते किंवा आपला मेंदू तितका क्रिएटिव्ह राहत नाही, त्यावेळेस नाही का व्हॉट्सअप फेसबुक मेसेज ईमेल चेक करायचे, पण आपण सगळे सकाळी सकाळी फ्रेश माइंडने चेक करत असतो. हे होते तिथे तुम्ही आपण बघा. आणि काही काही लोक एकच 10 ते 12 कामं एका वेळेस करायचा प्रयत्न करते, त्याच्यामध्ये मल्टीटास्किंग. काही लोक टीव्ही पाहते, टीव्ही पाहते अभ्यास सुरू करते, कळत नाही ते अभ्यास करते का टीव्ही पाहते, मग दोन्ही काम परफेक्ट नाही होत. एक तर टीव्ही पाहा 15-20 मिनिट अर्धा घंटा परफेक्ट आणि परफेक्ट अभ्यास करा, दोन्ही काम अटेंड करू नका, कारण आपला ब्रेन ॲट अ टाइम एकच काम स्वीकारते. नंतरचा जो आपला टाइम वेस्टर आहे तो आहे विना कामाच्या मीटिंगला अटेंड करणे. अरे तुमच्या कामाचं नाही, पण मोठे लोक काही मीटिंग असतात ते फक्त प्रत्येक महिन्याला मीटिंग होते, त्याला आउटपुट काहीच निघत नाही, फक्त चर्चा होते, टाइमपास होते, चहा पिणं होते, बिस्किट खाणं होते, गप्पा गोष्टी होते, मेसेज होतो बरोबर आहे. पुन्हा काही लोकांची मास्टर प्रोक्रॅस्टिनेशन, म्हणजे चाल जसं करणे, आजचं काम उद्या करू, उद्याचं काम परवा करू, परवाचं काम 2 दिवसानंतर करू, म्हणजे कामाला ते आज प्रोक्रॅस्टिनेटिंग देऊ बघ ठीक आहे. तर त्यामुळे कसं होतं की आपला जो स्पिरिट आहे, जो एन्थुझियाझम आहे, जे मेंटल कॉन्फिडन्स आहे तो कमी होते, कारण टाइम वेळ म्हणजे कामाचं कालावधी लांबला तर आपला जो इगर आहे ना तो कमी होत जातो, उत्साह कमी होते, आपल्यामध्ये फिलिंग ज्या आहे त्या कामाविषयीच्या त्या कमी होत जाते. तुम्ही पाहा काय, तुम्ही रोज नाही का 4-5 दिवस तुम्हाला मेरिट यायचा आहे, तुम्हाला टॉपर यायचा आहे वर्गातून शाळेतून, तुम्ही रोज 5-6 घंटे अभ्यास करा, रोज करा रोज करा, तुमची लिंक लागते, तुमच्या जिद्द चढते चढते, तुमच्या फिलिंग तयार होते आम्हाला डर. आणि अगर तुमकोने किसीने डिस्टर्ब किया और 4-5 दिन बाहेरगाव चले गए, तुम्हारे बाबा तुम्हारा शादी को चलना है, उनको छुट्टी दे दो, अपन शादी को जाएंगे, 5-6 दिन आप डिस्टर्ब हुए, आपकी लिंक टूटे बरबर, फिर आप नहीं क्या मैनेज नहीं कर पाते अपने आपको, और एक बार की लिंक टूट गई कभी तो ऐसा भी होता है, तो आदमी बड़ा बनते बनते रह जाता है, ऐसा भी होता है, हर एक ऐसा होता है. आदमी सोचता है बड़ा बनने के लिए, वो शिद्दत से वो काम को लगता है, मेहनत करता है, कोई दूसरा तीसरा आदमी आता है उसको डिस्टर्ब करता है, उसकी लिंक टूट जाती है, फिर वो चीज 2-4 महीने में आगे चली जाती है, फिर ऐसे करते करते बीच बीच में ऐसे प्रॉब्लम आते जाते हैं और वो बड़ा बनते बनते रह जाता है, पूरा छोटा ही दिखता है बराबर है. गप्पा गोष्टी टाइम पास गोष्टी मुलींमध्ये खास प्रॉब्लेम असते, एका मेकाने चुकल्या सांगणे बरोबर आहे, तिथे टाइम वाया घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टला टाइम द्या, तुमचा जो उद्दिष्ट तुम्ही तयार केला आहे, कोणाला मेरिट यायचं असेल, कोणाला इलोकेशन कॉम्प्लिमेंट ऑफर यायचं असेल, कोणाला ड्राइंगमध्ये फर्स्ट यायचं असेल, कोणाला काही ड्रामामध्ये टॉपर यायचं असेल, म्हणजे ड्रामामध्ये एकदम परफेक्ट ॲक्टिंग करायची असेल, कोणाला कोणी प्रोजेक्ट बनवायचा असेल, तर तुम्ही तुमच्या उद्दिष्टावर फोकस करा,
गोष्टी करण्यापेक्षा. आता जो तुमचा टाइम वेस्ट जाते त्याचा रिमेडी काय, उपाय काय, ते पाहू. उपाय आवश्यक आहे, हर गोष्टीवर उपाय आवश्यक आहे. तुम्ही रोज तुमच्या कामाची लिस्ट बनवा, मेक अ टू डू लिस्ट. काय बनवा? हॅलो, अरे हे ना भाई, तुला कळत का रे, रोज आपल्या कामाची सकाळी तुम्ही उठले लिस्ट बनवा. लिस्ट मध्ये लिहा तुम्हाला कोणते कोणते काम परफेक्ट करायचे. दुसरा मुद्दा, एकच काम परफेक्ट करा. तुम्ही जेव्हा तुमच्या कामाची लिस्ट बनवली आहे, तुमच्या लिस्ट मध्ये जर अनवांटेड काम आले, कोणी मैत्रीण भेटली, बाई चालते का फिरायला, आज दुर्गा देवीचा कार्यक्रम व्रत आहे किंवा एखादी मंदिरात जात आहे, चालते का? तिला नाही बोलणं शिका. लर्न टू से नो. जो एका नाही बोलणं शिकते. आता आपण नाही न म्हणण्याचे खूप कारण आहे. आपल्या जवळची मैत्रीण आहे, ती माझ्या कामी पडते, माझे नातलग आहे, बरेचसे कारण आहे. पण नाही म्हणणं शिका. जेव्हा तुम्ही नाही म्हणणं शिकाल, तेव्हा त्यांना वाटत ही मुलगी व्हॅल्युएबल आहे, हे ॲम्बिशियस आहे, तिच्या पाशी एका मिनिटाला महत्त्व आहे, तिला काहीतरी मोठं म्हणायचं आहे. मग कोण म्हणत जाऊ की कारण तिचं वेगळं प्लॅनिंग आहे, तिला आपण वेळ दिला पाहिजे, हे काहीतरी म्हणण्याच्या मार्गावर आहे. बरोबर आहे? तर नाही म्हणणं शिकणं आवश्यक आहे. आणि खास करून आजच्या काळात जो सोशल मीडिया आहे तो अनवांटेडली वापरणं बंद करा. मोबाईल वापरा, पा शस्त्र दोन कामाचे असते. शस्त्रामुळे तुम्ही तुमचा जीव वाचू शकता, शस्त्रामुळे तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन करू शकता, आणि शस्त्रामुळे नुकसान बी होते. बरोबर आहे? तर मोबाईल हे खूप मोठं शस्त्र आहे आजच्या काळात, आणि निरेड आहे. जुन्या काळामध्ये कसं राहते, काळानुसार टेक्नॉलॉजी बदलते. जुन्या काळात जो व्यक्ती तलवार घेऊन चालायचा तो राहता योद्धा. नंतरच्या काळात ज्याच्यापाशी बंदूक आहे तो होता योद्धा. नंतरच्या काळात ज्याच्यापाशी पेन आणि ब्रेन आहे तो आहे योद्धा. आत्ता योद्धा कोण आहे? त्याच्यापाशी ब्रेन आणि पेन आहे. आणि प्रत्येक काळामध्ये मेन टेक्नॉलॉजी असते. भारत जगाला हारला, कितीतरी वेळा हारला, याचं कारण काय होतं? लॅक ऑफ टेक्नॉलॉजी. भारत टेक्नॉलॉजीमुळे हारला. पावर आला, पावरनी बारूद आणली होती. आपल्या पाशी बारूद बोलली म्हणून पावर आपण हारलो. ब्रिटिश आले, ब्रिटिशांनी बंदूक आणि बारूद आणली होती. आपल्या पाशी बंदूक बारूद नव्हती, फक्त तलवार होती, म्हणून आपण हारलो. आता नवीन काळात आपल्या पाशी मोबाईल आलेला, हे टेक्नॉलॉजी आहे, ते खूप कामाची आहे. असं नाही का मोबाईल वापरू नका, इट इज वन ऑफ द युजफुल टेक्नॉलॉजी. पण आपल्या उद्दिष्टासाठी वापरा, आपल्या फायद्याकरता वापरा, स्वतःला मोठं करण्याकरता वापरा. विना कारण वापरून स्वतःला नुकसान करू नका. कारण हे हायफाय टेक्नॉलॉजी आहे ना, ते खूप मोठा फायदाही करून देऊ शकते आणि खूप मोठं नुकसानही करून देऊ शकते. ते आपल्यावर डिपेंड करते की आपण कशा प्रकारे त्याला युटिलाइज करतो आणि त्याचा फायदा कसा त्या वस्तूपासून करून घेता. जसं आपण तुम्ही सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर आले, तुम्ही काय वापरलं? सेकंड फ्लोअर किंवा थर्ड फ्लोअर पोचण्याकरता वाट डीड यूज. तुम्ही वापरल्या स्टेअर, पायऱ्या वापरल्या. तुम्ही यूज करून तुम्ही वरपर्यंत आले, तर तुम्ही मोबाईलचा यूज करा. मोबाईल तुमचा नौकर आहे, इट इज युअर सर्वंट, नॉट अ ओनर. मोबाईलला तुम्ही मालकासारखं वापरू नका. मोबाईलला तुम्ही वापरा, पण कसा वापरा? जस्ट लाईक अ सर्वंट. जेव्हा तुमच्या मनात येईल मला मोबाईल उचला लागते, तेव्हा उचला. फालतू वेळ मोबाईल उचलू नका, तो नौकर आहे. पण आजकाल हुक काय आहे? मोबाईल नौकर नाही आहे, मोबाईल काय झालेला? मालक झालेला. त्याला उचलाच लागते. हे मेंटॅलिटी चेंज करा. जीवनामध्ये एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, फक्त 5 मिनिटं मला वेळ द्या. एक तुम्ही ऐकलं का पॅरेटो प्रिन्सिपल? तुम्ही पॅरेटो प्रिन्सिपल तुझं ऐकलं नसेल, पण तुम्हाला सांगतो. इंग्लंडमध्ये एक रिसर्च आला, विदर्भात पण रिसर्च इन इंग्लंड. त्यांनी असं सर्च केलं की जगामध्ये 20% लोक 80% कामं करतो, आणि जगात 80% लोक फक्त 20% कामं करतो. म्हणजे जगात पूर्ण जगात 20% लोक एवढे कॉन्फिडंट आहे, एवढे क्रिएटिव्ह आहे, तर 80% लोक हेच कामं करतात. 80% कामं तेच लोक करतात. तुम्ही पाहत आहे भारतामध्ये पॉप्युलेशन आहे 100% पॉप्युलेशन आहे समजा, त्यातले 80% लोक गरीब आहे आणि 15-20% लोक अमीर आहे. माहीत आहे 20% लोकांपाशी 80% प्रॉपर्टी आहे आणि 80% लोकांपाशी 20% प्रॉपर्टी आहे. आणि हा नियम प्रत्येक ठिकाणी लागू आहे. तुमच्या वाटत 10 ड्रेस असेल तर तुम्ही 2 ते 3 ड्रेस खूप वेळा घालता, मुलगा 8 ड्रेस खूप कमी वेळा घालता. कारण 20% वस्तू 80% काम करते आणि 80% वस्तू 20% काम करते. तुम्ही किराणा घेता, किराणा दुकानामध्ये काही प्रॉडक्ट असे आहे का ते 80% खपते आणि त्यात तुम्हाला ती मार्केटिंग सेलिंग जास्त अवलंबून राहते, आणि काही प्रॉडक्ट तुम्ही 20% खपते. म्हणजे 20% प्रॉडक्ट 80% सेलिंग करते आणि 80% प्रॉडक्ट 20% सेलिंग करते. बरोबर आहे? 80% ऑफ रेव्हेन्यू इज बिकॉज ऑफ 20% प्रॉडक्ट सेल. 80% सेल टेक प्लेस ड्यू टू 20% ॲडव्हर्टायझिंग, असा नियमच आहे. 80% ऑफ कंप्लेंट कम फ्रॉम 20% स्टुडंट. 80% कंप्लेंट बनवले तर 20% स्टुडंट होते.
20% क्वेश्चन लोक राहायचे 80% कंप्लीट करतो आणि 80% लोक विषय 20% कंप्लीट नाही करत. हा जागतिक रूल आहे बरोबर. टेक्नॉलॉजी मध्ये त्याचा की 80% सॉफ्टवेअर आहे 20% उपयोग आहे आणि 20% सॉफ्टवेअर असे आहे का ते 80% उपयोग आहे त्याचा खूप उपयोग होतो बरोबर. कामाच्या ठिकाणी घडते 80% कंपनी जी आहे 80% ऑफ कंपनीज आउटपुट कम्स फ्रॉम 20% एम्प्लॉय. म्हणजे 20% एम्प्लॉय एवढे ऍक्टिव्ह राहते एवढे मेहनत राहते एवढे क्रिएटिव्ह राहते एवढे टॅलेंटेड राहते का ते कंपनीला 80% फायदा होऊ देते आणि 80% एम्प्लॉय जे राहते त्याच्यामुळे फक्त 20% फायदा होतो. कोणत्या शाळेचा शाळेचाही नियम लावून 100% टीचर असेल तर 20% टीचर खूप ऍक्टिव्ह राहते 80% टीचर तेवढे ऍक्टिव्ह नाही राहत त्या 20% टीचर शाळेचे एक हे राहते रीडची हड्डी राहते. हर ठिकाणी तो नियम लागू आहे. फक्त याच्यात तुला शिकायचं काय व्हॉट शुड यू लर्न फ्रॉम दिस पॉईंट की त्या 20% कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण 80% कॉन्ट्रीब्युशन दिसून जगाला त्या गोष्टी आपल्यामध्ये शोधल्या पाहिजे. फाइंड आउट दॅट थिंग विच इज इन यू. ठीक आहे. तर अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी आहे मित्रांनो. टाइम मॅनेजमेंटबद्दल शिकतो म्हटलं ना तर वर्क डेडिकेशन आहे. म्हणजे एक नाही का विचारवंत आहे त्याने एक पॉईंट मांडला पार्किन्सन लॉ आहे की तुम्ही तुमचं जर काम करत असाल तुमच्या कामाला डेडलाईन द्या. डेडलाईन म्हणजे डेडलाईन म्हणजे तुम्ही जर 8 दिवसात काम तुम्हाला पूर्ण करतो म्हटलं तर 8 दिवस लागते. पण तुम्ही म्हटलं का मी 2 दिवसातच ते काम पूर्ण करतो आणि 2 दिवसात मला पूर्ण करायचं आहे याला डेडलाईन द्या. तुम्ही तुमचा माइंड खूप शांत असते कारण तुम्ही कमी वेळात किंवा जास्त काम हाती घेता तर तेवढ्याच तुमच्या माइंडने काम करते. म्हणजे प्रत्येक कामाला डेडलाईन देणं शिका म्हणजे कमी वेळात मोठे काम पूर्ण होतो. आणि जर आपण डेडलाईन द्यायची म्हटलं तर काम निथर्जी होतं काम लांबत लांबत जाते तर डेडलाईन देणं आवश्यक आहे. खूप काही शिक्षण लोक आहे. अजून टाईम मॅनेजमेंटचा उपयोग जास्त कोण करते ते तुम्हाला सांगतो मी. जे लोक नाही का खूप सोशल अवेअर आहे त्याच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस आलेली आहे. म्हणजे अ प्रॉडक्टिव्ह पर्सन हॅज अ आयडिया अबाउट हिज विकनेस अँड स्ट्रेंथ. सेल्फ अवेअरनेस कोणामध्ये येते ज्याला त्याची विकनेस माहीत आहे स्ट्रेंथ माहीत आहे आणि तो काम करतो. त्याच्यापासून गोल अवेअरनेस आहे ज्याचं उद्दिष्ट कन्फर्म आहे. पर्सन हू हॅज क्लिअर गोल. तिसरा टाइम मॅनेजमेंट कोण करते अ पर्सन हू गिव्ह इम्पॉर्टन्स टू बोथ हिज टाइम अँड अदर्स टाइम. जो स्वतःच्या वेळेला आणि दुसऱ्या वेळेला हल देते तो ह्या गोष्टी करते आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होण्याची डिझायर असते इच्छा असते कॉन्स्टंटली स्वतःला इम्प्रूव्ह करत राहते तो टाइम मॅनेज करते म्हणजे स्वतःला मॅनेज करते टाइम ऑफ सोबत. तर अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी सांगण्यात योग्य आहे. मला वाटते मी पुष्कळ काही बोललो आय टूक टू मच टाइम. तर मी खूप आनंद द्यावं की मला सर्वांनी केअरफुली ऐकून घेतलं माझ्यामध्ये भाषेचं मिलावट असून सुद्धा ऐकून घेतलं. डोंट थिंक अबाउट माय लँग्वेज थिंक अबाउट माय इमोशन थिंक अबाउट माय फिलिंग अँड ट्राय टू अंडरस्टँड माय फिलिंग. ओके सो हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू अँड आय गिव्ह यू स्पेशल थँक्स टू आकाश गोपाल सर हू गिव्ह मी अन अपॉर्च्युनिटी हियर बिकॉज ऑफ हिम आय स्पोक हियर अँड आय गिव्ह स्पेशल थँक्स टू ऑल द स्टाफ हू अरेंज ऑल द थिंग्स फॉर माय स्पीच. थँक्यू व्हेरी मच फॉर ऑल.